प्रवासी वाहतूक गुंतलेल्या चारचाकी वाहनाने शुक्रवारी पंचशील चौकाजवळ डझनभर वाहनांना धडक दिली. यात 9 विवाहित जोडप्यासह 6 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी 4:15 सुमारास महिंद्रा मॅक्स क्रमांक MH 31BB7857 या चालक वर्धा मार्गावरील प्रवाशांना झाशीर आणि चौक ते पंचशील चौकादरम्यान असलेल्या बस स्थानकावर बसवत होता. प्रवाशांच्या संख्या कमी असल्याने चालक झाशीर आणि चौकात प्रवासी शोधत होता. ड्रायव्हर सोबत जावेद शेख हा क्लीनर होता. जावेदला वाहन अनुभव नव्हता. सध्या दरम्यान स्टिअरिंग वर बसून जावेदने गिअर्स बदलले. महिंद्रा मॅक्स वेगाने पुढे गेली आणि त्यामुळे जावेद घाबरला. त्याने ब्रेक ऐवजी ऍक्सिलेटर दाबले आणि गाडी सुसाट होऊन पंचशील चौकात वाहनांना चिरडत गेली. ही पिकअप काही अंतरावर असलेल्या पार्क गांधी फर्निचरच्या संचालकाच्या कारला जाऊन धडकली. घटनास्थळावरच बस स्थानक असल्याने नवविवाहित जोडप्यासह अनेक जण वाहनाची वाट पाहत उभे रस्त्यावर होते. या सर्वांना या महिंद्रा गाडीने धडक देऊन जखमी केले. एका कारचे नुकसान केल्यानंतर गाडीने आणखी एक कार, 6 दुचाकी आणि 4 सायकलींना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच धंतोलीच्या पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचल्या. या दरम्यान महिंद्रा मॅक्सचा चालक व क्लीनरला घटनास्थळावरून पळून गेले. धंतोली पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पंचशील टॉकीज चौकात या परिसरात मोठ्या संख्येने निराश्रित लोकांचा झुंबड असतो. जर यांच्या किंवा पादचाऱ्यांच्या दिशेने ही गाडी थेट अंगावर गेली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुद्धा झाली असती. धंतोली पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.